नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. निवडणुका म्हटलं की ग्रामीण भागातील सामान्य लोकांना काय प्रक्रिया असते हे माहीत नसायचं. मात्र अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि जी काही टेक्नॉलॉजी आली त्यामुळे सामान्य नागरिकातल्या सामान्य नागरिकामध्ये अत्यंत आमचा शेतकरी शेतमजूर या लोकांनासुद्धा निवडणूक प्रक्रिया काय असते आणि निवडणुकीमध्ये काय चालत असतं, कशाप्रकारे लोकप्रतिनिधी आश्वासनं देतात ते पाळत नाहीत, मतांपुरतं पुढे येतात, मतं मागतात आणि ती मतं मिळाल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर ते डुंकूनही पाहत नाहीत, या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये सामान्य नागरिकांना माहीत झाल्या आहेत. जातीपातीची राजकारणं केली जात आहेत, जातींच्या नावावर मतं मागितली जात आहेत, धर्माच्या नावावर मतं मागितली जात आहेत, या सगळ्या गोष्टी आता लोकांना कळायला लागलेल्या आहेत. बीडमध्ये फार मोठं राजकारण सुरू आहे. या दोघांच्या चुरशीच्या लढतीमध्ये फार वेगळे ट्विस्ट येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पंकजा मुंडेंकडे मातब्बर नेत्यांची फळी आहे. मराठा समाजाचे नेते आहेत, माळी समाजाचे नेते आहेत, धनगर समाजाचे नेते आहेत, मुस्लिम समाजाचे नेते आहेत. मात्र ते देणार नेमकं काय हा सगळ्यात मोठा सवाल आहे. मराठा समाजाच्या नेत्यांचं मराठा समाज ऐकत नाही असं खुद्द त्या नेत्यांनी बोलून दाखवलेलं आहे. मुस्लिमांच्या नेत्यांनीसुद्धा बोलून दाखवलं. म्हणजे जे जे लोक पंकजा मुंडे यांच्याकडे आहेत त्यांना थेट म्हणावं लागतं आहे की समाज आमचा ऐकत नाही आहे. माळी समाजाचे नेते आहेत कल्याण आखाडे, हे फार मोठ्या आवाजामध्ये सूर लावून भाषण करत असतात. माळी समाजाची मालकी त्यांच्याकडं आहे असं त्यांना वाटायला लागतं. फार मोठे स्वप्न बघून ते पंकजा मुंडे यांच्यासोबत महायुतीसोबत गेलेले आहेत. कशाप्रकारे त्यांना शब्द पंकजा मुंडे यांनी दिलेला आहे आणि ते शब्दास पात्र ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माळी समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे का हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि त्याचं उत्तर असं आहे तर अजिबात नाही. एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होतो आहे. सदरील व्यक्ती चंद्रसेन राऊत हे बीड तालुक्यातील नाळवंडी गावचे आहेत आणि कल्याण आखाडे यांना त्यांनी खडे बोल सुनावलेत. कल्याण आखाडेंच्या बापाची जहागिरी नाही असं चंद्रसेन राऊत म्हणतात. ओबीसी बहुल गाव आहे, एकीकडे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद असताना ओबीसी म्हणजेच माळी समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार असल्याचं बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यासमोर सदरील व्यक्ती म्हणजेच चंद्रसेन राऊत यांनी ग्वाही दिलेली आहे. कल्याण आखाड्यांना जाब विचारला आहे, तुम्ही माळी समाजाचे मालक नाहीत, अशा प्रकारचं विधान सदरील व्यक्तीने केलेलं आहे. काय म्हटले ते पाहूयात. कल्याण आखाडे ह्या ओबीसीचा नेता नाही, कुठंतरी ठेकेदारी घेतली त्यांनी. गोवा महामंडळ पाहिजे म्हणतोय. महामंडळ का बापाच्या मालकीचे का महामंडळ? महामंडळ कुणाच्या घरचं नसतं, आपल्या गरिबीचा नेता बजरंग बाप्पा सोनवणे आहे. गंगाधर घुमरेच्या नावाखाली मी स्वतः बजरंग बाप्पाचं काम करीत आहे. एवढं सांगतो की गरिबासाठी आपला सोनवणे गोरगरिबीचा नेता आहे. प्रकाश ठाकूर हे सगळी टीम आमदार त्यांना जाऊन जशी लाट पसरली तशी लाट आपल्या बीड मतदारसंघात पूर्ण तीच पसरली आहे. तेवढीच गोष्ट सांगतो. एवढंच मतदान करा की ओबीसी ओबीसी करू नका, काहीच नाही. ते वरच्यानी लावलंय जे आपण आपले उभं भांडण आहेत आपल्या दोघे कुठंच नाही. ताई ओबीसीचं नाही, कुठं काही नाही. आम्ही तुम्हाला 100% ओबीसीचे मतदान देणार. नाही मतदान केलं तर आम्हाला तोंडात मारा, दहा चप्पा मारा. आम्ही ओबीसीला नाही मानणार, आम्ही बजरंग बाप्पाला मानणार. येतं कशावर नाही मानता? बजरंग बाप्पानी कोणाचा वाईट केला? भौरंगी कोण आहे? भौरंगी अंगमती भौरंगी बजरंग बाप्पा मिळालेच आहे का? अरे तुम्ही गेल्या वेळेस का म्हणत होते खाल्ले? आज तुम्हीच पाहिले. तुम्हाला आज काय प्रेम आहे बहिणीचा? बहिणीचा कुठं झालं प्रेम? एवढंच सांगतो की हे सगळे एक आहेत. आपल्याला गाडायचंय म्हणून एक झाले ते, पण त्यांना गाडायचंय. एवढीच कळकळी केलं की आपल्याला 13 तारखेला सुतारीला मतदान करायचं, भरभरून मतदान करायचं. कोण आपलं गाव बी सांभाळलं तरी बजरंग बाप्पा आजच निवडून आला. तर अशा प्रकारे सदरील व्यक्तींनं ग्वाही दिलेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल शेवटी असं त्यांनी त्यांच्या गालामध्ये मारून घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ती पोट तिडकीनं त्यांच्यासोबर जी मांडलेली व्यथा होती त्यांची,
की सदरील व्यक्तींनी कशाप्रकारे समाजाचा आत्तापर्यंत वापर केलेला आहे, कुठेतरी ठेकेदारी करायची आणि समाज आपल्या पाठीमागं आहे असं दाखवायचं, ऐन वेळेला काहीही पाठीमागं नसतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची पोटं भरायची, स्वतः पोटा पाण्याला लागायचं, मात्र इतर लोकांचं काय, गोरगरीब समाजाचं काय या प्रश्नाकडे कधीही डुंकून न पाहणारा नेता, आणि तो नेता आता आमदार व्हायचे स्वप्न पाहतोय मराठी समाजाच्या जोरावर। तर माळी समाज त्यांच्या पाठीमागे राहणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे, आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। चंद्रसेन राऊत यांनी सांगितलं की कुणीही त्यांचं मालक नाही, आम्ही 10 तरी मत बजरंग सोनवणे यांना प्लस करून दाखवू, अशा प्रकारचे खडे बोल चंद्रसेन राऊत यांनी सुनावले। त्यामुळे कल्याण आखाडे यांचे आमदार होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही।